नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आजची रेसिपी एकदम खास असणार आहे, कारण माझे मिस्टर बनवणार आहेत ही रेसिपी. मशरूमचे खूप बेनिफिट्स आहेत. मशरूमने इम्युनिटी वाढते, आपली प्रतिकार शक्ती वाढते. आयर्न डिफिशियन्सी असेल तर, ॲनिमिया वगैरे असेल तर त्यांच्यासाठी पण खूप उपयुक्त आहे मशरूम. परत तुम्ही कॅन्सरशी फाईट करत असाल तर त्याच्यासाठी पण मशरूम खूप उपयुक्त आहे. अगेन मशरूममध्ये जास्त प्रोटीन्स असतात, तर जे कोण वर्कआउट करत असतील तर त्यांच्यासाठी पण मशरूम खूप चांगला उपयोगीचा ठरेल. तर मग पाहूयात काय काय लागणार आहे साहित्य. इथे मी मशरूम मॅरिनेशनसाठी दही घेतलं आहे, लाल तिखट, मीठ आणि मिरेपूड टाकलं आहे. हे मशरूम छान साल काढून साफ करून घेतलेले आहेत स्वच्छ धुवून मिठाच्या पाण्यात. टोमॅटो घेतला आहे, दोन टोमॅटो आणि कांदा दीड घेतला आहे. आणि इथे काजू भिजून ठेवलेत ग्रेव्हीसाठी. 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि इथे बघा मॅरिनेशन करून ठेवलं आहे मी मशरूमचं. इथे कढीपत्ता, कोथिंबीर, आलं, लसूण आणि काजूची पेस्ट करून घेतली आहे. आता कढईमध्ये तेल घेऊयात आपण. तेल छान तापलं आहे. आता जिरे ॲड करूयात. एक शाही वेलची ॲड करूयात. ही वेलची खूप स्ट्रॉंग असते चवीला, म्हणून एकच यूज केली आहे इथे. आता दालचिनी ॲड केली आहे. एक स्टार ॲनिस आणि दोन लवंग ॲड केले आहेत. आणि एक नॉर्मल वेलची आहे ती ॲड करते आपण. तर हे खडे मसाले छान तेलात आपण परतून घेऊयात. आणि आता आपण कांदा ॲड करतो. कांदा शिजण्यासाठी मीठ घालून घेतलं आपण. तमालपत्र ॲड करायचं राहिलं, तमालपत्र तुम्ही तेलात डायरेक्ट ॲड केलं तरी चालेल आणि नंतर ॲड केलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. हे बघा कांदा छान परतून झालेला आहे, ब्राऊन मस्त. आता टोमॅटो ॲड करूयात. कांदा टोमॅटो छान परतून झाले की आता थोडं हिंग ॲड केलं आहे. चवीनुसार हळद, चवीनुसार लाल तिखट, लाल मसाला आपण टाकतो आहे. आणि हे आता छान झालं. आता पाणी टाकणार. ही टेक्निक आमच्या शेफ सुशांतची आहे. पाणी टाकल्यामुळे एकदम एकजीव झालेलं आहे. आता आपण जी पेस्ट केलेली मिक्सरच्या भांड्यात ती आपण ॲड करतो आहे. ही पेस्ट आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता थोडं आपण पाणी ॲड करूयात या मिक्सरमध्ये आणि आटवून घेऊयात ते पाणी, म्हणजे ही ग्रेव्ही थिक होईल, मस्त एकजीव होईल. हे पहा, साधारण अशी कन्सिस्टन्सी झाली पाहिजे. आता आपण मॅरिनेटेड मशरूम ॲड करूयात. मॅरिनेशनला आपण दही वापरलेलं आहे, सो म्हणून जेव्हा आपण मशरूम हे ॲड करतो दह्यासहित, तर आपण ही भाजी सतत ढवळत राहायची आहे, कारण दही मे बी फाटू शकतं म्हणून. आणि हो, या मॅरिनेशनमध्ये मी सुहानाचा मसाला ॲड केलेला आहे, मशरूम मसाला. आणि आता आपण वरून धना जिरा पूड टाकतो आहे. चवीनुसार गरम मसाला ॲड करतो आहे. हे मसाले आता मिक्स करून घेऊयात. खमंग, कुरकुरी, तशी कसुरी मेथी आपण ॲड करतो आहे वरून. सुशांतने अत्यंत सफाईदारपणे ही भाजी बनवली आहे, त्यामुळे मला ओटा साफ करायचं टेन्शन राहिलेलं नाही आहे. मशरूम मसाला आपला रेडी झालेला आहे. मी इकडे फुलके बनवते आहे. तुम्हीसुद्धा ही भाजी ट्राय करा आणि फुलके किंवा चपातीसोबत एन्जॉय करा. तर मंडळी, रेसिपी रेडी झालेली आहे, तुम्ही पण ट्राय करा. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया लवकर.